मगाशी त्या बाई मला जावई बापू का म्हणाल्या? मला काय माहित, नाही तूच सांगितलं असणार ना. अरे मी का सांगू, कारण तुलाच हौस आहे लग्नाची. एक्सक्यूज मी, करत होते मी त्या टेन्शन बरोबर लग्न, तू का मध्ये टपकलास? तुझ्या भल्यासाठी, पण अण्णांनी माझाच बळी दिला. तूच अण्णांना सांगितलं असशील ना की आयत्या वेळी असं बोला म्हणून. वा चोराच्या उलट्या बोंबा, तुला जर माझ्याशी लग्न करायचं होतं तर सरळ सांगायचं ना, एवढा ड्रामा क्रिएट करण्याची काय गरज होती? काय मला तुझ्याशी लग्न करायचंय का? मी तुला आवडत नाही. ए प्लीज, मी तुला ओळखतो वक्रतुंडाची टीचर म्हणून, बस. त्या पलीकडे आपलं कुठलंही रिलेशन नाहीये आणि ते होईल अशी स्वप्नही बघू नकोस. आणि ऑलरेडी तुझ्यामुळे मी खूप बदनाम झालोय. आता जा, जाऊन सांग सगळ्यांना आपलं काही संबंध नाही म्हणून. मी का सांगू, तू सगळ्यांसमोर जाहीर केलंयस ना, आता तूच निसतं गेली सुडत. विश यू द सेम. हे बघ तू जास्त थांबा, तुम्ही तर असे भांडताय जसं तुम्ही खरंच नवरा बायको आहात. या बाबा, या चला. छान झालं जेवण ना. हो अला हा जुम जेवणावरच आहे. बघा चावरे बाबे, काय ह्यांचं नाव? हावरे बाबा. आयुष्यात पहिल्यांदा बरोबर बोललास. चावरे बाबा बरोबर बोलला तो. चावरे बाबा तुम्ही इथे आलात हे छान झालं असं मला म्हणायचं. भक्तांसाठी मी एटीएम मशीन सारखा 24 तास अवेलेबल असतो. वा वा, हो 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 येतो ना. बर दक्षिणा. एटीएम पैसे देतो, हे पैसे मागताय. 5,555 रुपये ठरलेले होते. एवढे कोणी ठरवले? फोन कोणी केला होता? अण्णा तरीच ते अण्णा सोडायला आले नाही. ऍक्च्युली काय आमच्याकडे पैसे एवढे नाही आहेत, जरा कमी करा ना. अरे मी काय भाजीवाला आहे का? मी बाबा आहे. हृदय. अरे अरे दिलास ते रे, पण काय असं ते कार्यक्रम नाही आहेत ना, त्यामुळे रणजित यावेळेला तूच ऍडजस्ट कर. हा चल चल. अरे वे हृदय, ऐक ना. हे धनंजय हल्ली बिझनेसच नाही रे माझा. हल्ली रणजित जरा ऍडजस्ट कर ना. ते वाटलेलंच. हे घ्या. हे काय फक्त 55 रुपये? अहो महिना अखेर आहे, जरा ऍडजस्ट करा ना. अहो पण बर बर. हे बघा या वेळेला ऍडजस्ट करतोय, पुढच्या वेळेला जमणार नाही. थँक्यू. थँक्यू थँक्यू. जेवण छान होत बाकी. दात खराब आहे तुमचे बाबा, तुम्ही तंबाखू खाता का? जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा. चल चल त्याच्यावर राज्य आहे, आपण लपूया चल. अरे हे बघ मला तुझं तोंड नाही बघायचं नाहीये. तसंही तुला चांगल्या गोष्टींचा तिटकार असे. तू माझ्याशी एक काही शब्द बोलू नकोस, कळलं? अरे तूच बोलतोस राया, सोड मला, का थांबवतोय? अण्णा रायाचं लग्न एकदम धुमधडाक्यात करायचं ना. म्हणजे काय, इतक्या वर्षांनी आपल्या वाड्यात वरात येते, वाजत गाजतच आली पाहिजे. हो ना, कितीतरी इयर्स नंतर हा गुड इन्सिडेंट जुळून येतोय ना. अरे सगळी चावरे बाबांची कृपा. नाही ते काय, अरे त्याला आणल्यामुळे, ते आल्यामुळे तुला अबोलीचं महत्व पटलं. आहो तशी गुणीच मुलगी आहे ती, पण आईचं काळीच म्हणून अडून बसले होते. पण आता झाली ना तयार, रायाचं लग्न आपण धूम धडाक्यात लावून देऊ. येस. अरे पण रायाचं काय, तो तयार होईल का अबोलीशी लग्न करायला? तो होईल तयार, तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये. पण या वेळी शब्दाबाहेर आहे. तुम्ही अबोलीशी माझं लग्न ठरवत असाल तर मी तुम्हाला फुल अँड फायनल सांगतोय, मी तिच्याशी लग्न करणार नाही. काय?
मिळणार रे? नाही, मी तिला एवढं चांगलं घर मुळीच मिळू देणार नाही. अगं पण तू अगं पण काय तुम्हाला काय करताय? चला विध्वंस. ओ विध्वंस, विध्वंस. अख्ख्या गावाला कळू द्या कोण आहात तुम्ही ते. अख्ख्या गावाला माहित आहे आम्ही कोण आहोत ते. पद्धत आहे बुमाम का करते. जे काय सांगायचं आत येऊन सांगा. आलेल्या पाणूंच्या स्वागत नाही मी. आत्या चक्कर आली वाटत. थांबा मी लिंबू सरबत आणते. नको मला इथे पाणी सोपायचं नाहीये. नाही बोला. बोला काय बोला. तुम्ही आबोलीच लग्न मोडलं. गावात कुठे तोंड दाखवायला जागा उरलेली नाही आम्हाला. नाही ती चूक झाली आमच्याकडनं, पण आम्ही ती चूक सुधारायला तयार आहोत. आम्ही आबोलीच्या लग्नासाठी तयार आहोत. तुम्ही आबोलीशी लग्न करताय? आधी तर म्हणालात नातवाचं आबोलीशी लग्न झालंय आणि आता तुम्ही तयार झालात तिच्याशी लग्न करायला. अहो हे काय चाललंय काय? काय तू जरा कमी आहे काय? अहो म्हणजे रायाचं लग्न अबोलीशी लावून द्यायला आम्ही तयार आहोत असं म्हणायचंय त्यांना. तुम्ही आम्हाला समजता कोण? अबोलीचं लग्न कुणाशी लावायचं तो आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण हे बघा विद्वान. आवाज खाली. आवाज खाली. आज तगायत आमच्या घरात अण्णांशी या भाषेत कुणीही बोललेलं नाहीये. आणि आम्ही एकदा सांगितलं ना की रायाचं लग्न अबोलीशी लावून देतोय म्हणून, मग झालं तर. हो मग माझ्या श्रद्धाच काय? आता ही श्रद्धा कोण? घ्या श्रद्धा. कोण? श्रद्धा माझी मुलगी. अबोलीच लग्न तुम्ही मोडलं म्हणून श्रद्धाचं लग्न मोडलं. हे बघा हे सगळं तुमची अंधश्रद्धा आहे. तसं काही होत नसत. तसंच झालंय. आवाज खाली करायचा. सांगितलं ना रायाचं लग्न आम्ही अबोलीशी लावून देऊ म्हणून, आणि तसं नाही केलं ना